मी डॉक्टर काले, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. गेल्या 15-20 वर्षापासून मी 2-3 वेळा पत्र दिलेलं आहे. नाल्याचं उंची खरं तर आपल्या गणेश शॉपिंग सेंटरपासून ते रुपाभवनी मंदिरपर्यंत नाल्याचं उंची वाढवलं पाहिजे. नाल्यावरचं रस्त्याचं उंची केलं तर पाणी पाऊस पडत आला तरी मी काय वाटत नाही. परंतु आता बघा लागलो आपण, कारण हे नाल्यावर कमीत कमी 5-7 फूट पाणी येतं आहे. अनेक व्यापाऱ्यांचं घरं या भवानीपेठ भागामध्ये असून त्या सलाम दलाल एकुलता एक पोरग या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेला आहे. खरं तर माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त या ठिकाणी भेट देऊन इथले जे काही आपले बॅरिगेड आहेत सर्व बॅरिगेड तुटून पडलेले आहेत. अजूनपर्यंत पत्र देऊनही एक काम या ठिकाणी प्रशासन करत नाही. प्रशासन गेल्या 2 वर्षापासून कोण लोकप्रतिनिधी विचारू शकत नाही म्हणून प्रशासनाचं लक्ष नाही. प्रशासनाने जर आमच्या या सलाम दलालला जर आर्थिक मदत नाही केलं आणि इथलं काम त्वरित सुधारणा नाही केलं तर या सोलापूर शहराच्या सर्व नागरिकांना घेऊन मोठ्या प्रमाणात आयुक्त कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात येईल. मी अनेक वेळा गेल्या महिन्यापासून या ठिकाणी व्हॉट्सअपवर नेहमी टाकलेलं आहे, पत्र दिलेलं आहे, तरीही काही दखल घेत नाहीत. फक्त मिटिंगा घेणं आणि फक्त छाटछूक करणं. विकास कामामध्ये जसं स्टँडिंग कमिटी महापालिकेचे बोर्ड होतं त्या पद्धतीने तपासणी करायचं नाही, काय काम करायचं नाही, काय नाही. अनेक कोट्यवधी रुपये शासनाकडनं केंद्र शासनाकडनं आलेले असताना एकही काम या ठिकाणी आयुक्त करत नाहीत, फक्त देखावा करतात. आता जर या मुलाला आर्थिक मदत नाही दिलं आणि इथले बॅरिगेडिंग वगैरे रस्ता उंची वाढवलं नाही तर आम्ही महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.